या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकीय राजवटीला आता 8 महिने पूर्ण झाले आहेत। राज्यातील 18 महापालिका आणि 2164 नगरपालिका नगर पंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे। गुरुवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची प्रतीक्षा आहे। प्रभाग रचना व मतदार यादी यापूर्वीच अंतिम झाल्याने डिसेंबर मध्ये महापालिका नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल अशी माहिती नगर विकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। जानेवारी फेब्रुवारी 2023 पूर्वी 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाकडून सुरू आहे। फेब्रुवारी मार्च महिन्यात 10वी आणि 12वीच्या अंदाजे 28 लाख विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू असते, त्यावेळी निवडणुकीसाठी यंत्रणा अपुरी पडते आणि मतदान केंद्राचीही अडचण निर्माण होते। कडक उन्हाळा आणि पुन्हा पावसाळा, त्यामुळे त्या काळात निवडणूक घेणे अशक्य होणार आहे। या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2022 ते 20 फेब्रुवारी 2023 या 85 ते 90 दिवसात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरकून घेतल्या जाणार आहेत। मार्च 2023 नंतर पुन्हा मुदत संपणाऱ्या 2 ते 3 हजार ग्राम पंचायतींच्या निवडणुका होतील असे ग्राम विकास विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले। दुसऱ्या टप्प्यात झेडपी पंचायत समितींची निवडणूक ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 7751 ग्राम पंचायतींची निवडणूक 18 डिसेंबरला होणार आहे। त्याच दरम्यान महापालिका नगरपालिकांची पहिल्या टप्प्यात निवडणूक जाहीर होऊ शकते। जानेवारी अखेरीस फेब्रुवारी पूर्वी दुसऱ्या टप्प्यात मुदत संपलेल्या सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। आता केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे, त्यानंतर पहिला टप्पा जाहीर होईल असेही सूत्रांनी सांगितले। महाआघाडीत होणार की स्वतंत्र लढणार? शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली होती। महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत निवडणूक ही पदाधिकारी कार्यकर्त्यांची असते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच निवडणुकांबाबत भाष्य केले आहे। शिवसेनेत फूट पडून 2 गट तयार झाल्याने उद्धव ठाकरे यांना ताकद दाखवून द्यावी लागणार आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गट भाजपसोबत हातमिळवणी करत निवडणुका लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे। बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे। तेव्हा येणाऱ्या निवडणुका ह्या कशा होतील आणि कधी होतील हे हा येणारा काळच सांगेल। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। वेज मध्ये वेज दिवाणी हंडी, बटर पनीर, वेज कोल्हापुरी, मिक्स वेज, काजू करी, पालक पनीर, दाल तडका यांसारखे भरपूर व्हरायटीज उपलब्ध। नॉन वेज मध्ये स्पेशल मटन बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, स्पेशल एग बिर्याणी, स्पेशल पनीर बिर्याणी खवयांसाठी उपलब्ध। तसंच स्पेशल मटन मधील आयटम सुद्धा मिळतील। हंडी गोश्त, मटन दिवाणी हंडी, मटन डबल गोश्त, मटन रोगन गोश्त, मटन अंगारा, मटन मोगलाई, काश्मीरी मटन, मटन मसाला, रोहित स्पेशल मटन। चिकन आयटम्स मध्ये बटर चिकन, बोनलेस चिकन, हंडी चिकन, मसाला चिकन, मलाई चिकन मिळेल। तंदुरी मध्ये तंदुरी चिकन, तंदुरी लेग पीस ग्राहकांसाठी मिळेल। स्वच्छता, उत्तम सर्विस आणि जेवणासाठी खास सोय फक्त आणि फक्त हॉटेल रोहित मध्ये। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।